ऐकावं ते नवलच. चक्क 32 वर्षानंतर पती पत्नीची भेट झाली असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील नेकणानपूर येथील ही घटना आहे. बेपत्ता झालेले पुंडलिक काळे हे 32 वर्षांपूर्वी मनावर परिणाम झाल्याने कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. त्यानंतर पुन्हा घरी ते परतलेच नाही, त्यामुळे घरच्यांनी सुद्धा त्यांच्या येण्याची आशा सोडली होती. मात्र आता तब्बल 32 वर्षांनी घरी ते परतले आहेत. पुंडलिक काळे हे भटकत भटकत थेट केरळ या राज्यात पोहोचले होते. केरळ मध्ये ते कोणी जे देईल ते खाऊन व जागा मिळेल तेथे झोपत होते. सुमारे 18 वर्षांपूर्वी केरळ येथील दिव्य करुणा चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंसेवकांना ते आढळले. त्यानंतर ते स्वयंसेवक यांना आश्रम मध्ये घेऊन गेले. तिथे नेऊन त्यांच्यावरती तब्बल 18 वर्ष दिव्य करुणा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी उपचार केले. त्यानंतर काही दिवसांनी पुंडलिक काळे यांनी नाव व पत्ता तेथील स्वयंसेवकांना सांगितल्यानंतर ट्रस्टने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला फोन करून ट्रस्टचे सेवक थेट केरळवरून चांदूर रेल्वे स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी पुंडलिक काळे यांना त्यांच्या घरी पोहोचवले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले. ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा.